होडगी रोड साखर कारखान्याजवळ खड्डे खांदून पाईपलाईन टाकण्याचं टाकण्याचे काम सुरू आहे सी बीनं खड्डा मारताना एक साप जखमी झाला व मातीत गाडला गेला उपस्थित परशुराम लंबुवाले यांनी या घटनेची या माहिती वाईल्ड लाईफ केअर सोलापूर सदस्य गणेश तुप्दोळे यांना दिली तुपदोळे अक्षय क्यादास अश्रफ शेख हे घटनास्थळी पोहोचले माती बाजूला सारून घोणस सुरक्षित साधनांचा वापर करून बाहेर काढण्यात आलं घोणस तपास एक इंच लांब अशी मोठी जखम होऊन मास्क बाहेर आलं होतं तात्काळ राहत संस्था डॉक्टर आकाश जाधव यांनी त्याच्यावर उपचार केले तीन तासानंतर घोणस रात्री अकरा वाजता पूर्ण शुद्धीवर आलं घोणसाची तपासणी करण्यात आली आणि घोंडसाची हालचाल चपळता पूर्वत होताच तिला योग्य नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं